नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आराध्ये आपला टॉक शोमध्ये आपलं स्वागत करतो. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं वारं आता वाहत आहे. सगळीकडेच त्याची तयारी जोरात सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातही आहे. सोलापूर जिल्ह्याचा आपण आज विचार करूया. हा जिल्हा तसं पारंपरिक स्वातंत्र्यानंतर काँग्रेसी विचारसरणीचा राहिलेला आहे. आजही अनेक गावांमध्ये काँग्रेस पक्ष खूप स्ट्रॉंग आहे. परंतु 2014 नंतर जेव्हा महायुती सरकार राज्यामध्ये आलं, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा राजकीय इतिहास हा बदलायला सुरुवात झाली. 2014 जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवार नव्हते. सांगोला, माढा, करमाळा अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार मिळाले नव्हते. त्यामुळं ह्या सर्व जागा त्यांनी त्यांचे जे सहयोगी सदस्य तेव्हाचे स्वाभिमान शेतकरी पक्ष, त्यांना त्यांनी संघटनेची जे राजकीय त्यांचं हे आहे पक्ष, त्यांना दिले होते. राव शेट्टींचा पक्ष होता तेव्हा. आणि 2019 जर आता विचार केला तर याच पक्षाकडे, याच भारतीय जनता पक्षाकडं काँग्रेस राष्ट्रवादीमधून इतक्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं आहे की कुणाला उमेदवारी द्यायची हा एक फार मोठा प्रश्न सोलापूर जिल्ह्याच्या भाजप आणि राज्याच्या भाजपसमोर आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरला भारतीय जनता पक्षाच्या जनादेश महाजनादेशाचा समारोप होतो आहे. आणि त्यावेळीही अनेक जण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं चित्र आहे. कोल्हापूरचे धनंजय माडिक जे राष्ट्रवादीचे माजी खासदार आहेत, त्यांचं नाव आघाडीवर आहे त्यासाठी. याचबरोबर आमदार जयकुमार गोणे माण मतदारसंघातले, जो विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभेला जोडलेला आहे, आणि खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे ते मित्र, आणि त्यांनी या लोकसभेला त्यांना मदत केली होती. ते उद्या अमित शहा आणि फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. आणि त्यांनी कालच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. हे सगळं चित्र जर पाहिलं तर खूप विरोधाभास या 5 वर्षांमध्ये जाणवतो आपल्याला. ज्या भारतीय जनता पक्षाकडं सोलापूर शहराशिवाय ताकद नव्हती, तो पक्ष ह्या 5 वर्षांमध्ये अत्यंत गतीनं वाढला. इतक्या गतीने वाढला की आता एकेका मतदारसंघामध्ये ह्या भारतीय जनता पक्षाकडं 4-4, 5-5 मोठे मोठे नेते आहेत. माजी आमदार असतील, खासदार असतील, असे अनेक लोक त्यांच्या पक्षात येत आहेत. साखर कारखानदार येत आहेत. ह्याच्या मागं काय आहे, जनतेला फार मोठा एक संभ्रम आहे त्यांच्या मनात की सगळेजणांनाच भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत का जायचं आहे. शिवसेना याच्यामध्ये मागं नाही आहे. खरं तर शिवसेना हा सोलापूर जिल्ह्याचा बेस आहे, ज्यांना हात पकडून भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थिरावला. एकेकाळी शिवसेनेचे 4 आमदार ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होते. दक्षिण सोलापूरमध्ये होते, करमाळा होता, उत्तर सोलापूरमध्ये तेव्हाचा उत्तर शहर जो होता त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार होता. आणि आजची स्थिती अशी आहे की शिवसेनेला फक्त एकच आमदार आहे करमाळ्यामध्ये, आणि त्यांनाही पक्ष विस्तारायचा आहे. म्हणून त्यांनीही तानाजी सावंतसारख्या मोठ्या लक्ष्मीपती बालाजी म्हणतात त्यांना, श्रीमधनिक यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं, आणि त्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना आता वाढवायचं काम केलं आहे. यामुळं महायुतीकडचं जे इन्कमिंग आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे इथं विरोधक कोण? आता एक काळ असा होता की शरद पवार बोले सोलापूर जिल्हा आले. आज शरद पवारांची जी शिवराज्य यात्रा आहे अजित पवारांची, ते आलेच नाहीत त्यांच्यावर केस असल्यामुळं. परंतु यात्रा आले त्या दिवशीसुद्धा इथून दिलीप सोपलांसारखा त्यांचा निष्ठावंत आमदार, हा बार्शीचा आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करतो ज्या दिवशी यात्रा आपल्या जिल्ह्यात होती. म्हणजे इतकी भीषण अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादी झालेली आहे. अनेक आमदार काँग्रेसचे हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कामध्ये आहेत. उद्याच कदाचित अक्कलकोटचे आमदार जे आहेत काँग्रेसचे, सिद्धाराम म्हेत्रे, ह्यांचाही प्रवेश होण्याची शक्यता आहे. याचबरोबर पंढरपूरचे जे आमदार आहेत भारत भालके, हेही भारतीय जनता पक्षाच्या दरवाज्यापर्यंत जात आहेत, येत आहेत. नक्की त्यांना तिकिटाचं आश्वासन मिळालं नसावं म्हणून त्यांनी प्रवेश केला नाही अजून तरी. आणि आता तो विषय थोडासा मागं पडलेला आहे. परंतु भालके एक असा मनुष्य आहे की फार चाणाक्ष आहेत ते, विचार करून निर्णय घेतात आणि आपली शक्यतो त्यांच्या मनात जे काय आहे ते लवकर ते सांगत नाहीत. आता ते अत्यंत शांत आहेत. खरं त्यांचा स्वभाव नाही शांत राहण्याचा. अनेक विरोधातल्या बातम्या येत आहेत पण ह्या माणसाने अजून त्याचं खंडन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं आहे हे साधारणपणे 5 सप्टेंबरपर्यंत आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. परंतु ज्या सोलापूर जिल्ह्यातला महायुतीचं काहीच ताकद नव्हती, आज तो सोलापूर जिल्हा मात्र इनकमिंगने दणाणून सुटलेला आहे. बार्शीमधनं दिलीप सोपल शिवसेनेत गेलेले आहेत. दक्षिण सोलापूरचे दिलीप माने शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. तत्पूर्वीच मोहिते पाटलांसारखा मोठा गड भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेला आहे. रणजितसिंह निंबाळकर भाजपमध्ये आले, जे काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष होते ते खासदार झालेले आहेत. माणचे आमदार जयकुमार गोरे काँग्रेसचे, ते आज भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. कल्याणराव काळेंसारखा कारखानदार हा भारतीय जनता पक्षामध्ये लोकसभेला येऊन बसलेला आहे. शंभूराज जगताप करमाळ्यातले येऊन बसलेले आहेत.
माढा तालुक्यातली जी आघाडी होती एक, त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. सगळीकडनंच लोकांचा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये याचा ओघ वाढलेला आहे. त्याच्यामुळं कधीकधी असं वाटतं की ह्या येणाऱ्या 2019 निवडणुकीमध्ये कोण कोणाबरोबर लढणार आहे. एका मॅनामध्ये एवढ्या प्रचंड तलवारी शिवसेना आणि भाजपने ठेवलेल्या आहेत, त्याचा जो खडखडाट होणार आहे तो फार मोठा असेल. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल, कारण सगळ्यांनाच 11 जागा आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये जर युती झाली तर 11 पैकी त्यांचा फॉर्म्युला काय असेल, पूर्वी 7+4 होता, 7 शिवसेना लढवायची, 4 भाजप लढवायचं. आता सगळीकडंच भारतीय जनता पक्षाकडं तुल्यबळ उमेदवार आहेत, त्याच्यामुळे एक त्यांची काय अवस्था होणार आहे. दोन्ही पक्ष आपापल्या परीने वाढतायत. तानाजी सावंत रोज नवीन माणसांना शिवसेनेमध्ये आणतायत. इकडे चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील किंवा अन्य भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, तेही अन्य लोकांना आपल्या पक्षामध्ये इनकमिंग देत आहेत. त्याच्यामुळं सर्वांचा एक असा समज आहे की राज्यातसुद्धा शिवसेना भाजपची युती होण्याची शक्यता फार कमी आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला संपवायचं असेल तर शिवसेना भाजप दोघंच जर लढले आणि दोघांचीच चर्चा झाली तर आजची काँग्रेस राष्ट्रवादीची जी काही थोडी दिसची ताकद तीही दिसणार नाही. आणि आपण पाहिलं असेल की जसं जशी त्यांची शिवराज्य यात्रा पुढे येत होती तसं तसं इन्कमिंग वाढत होतं शिवसेना भाजपमधलं. त्याच्यामुळे त्याचा रोष आहे. आपण काल शरद पवारांनाही श्रीरामपूरमध्ये पाहिलं सगळ्यांनी की एवढा मोठा नेता उद्विग्न होतो, तेही इन्कमिंगच्याच प्रश्नावर, नातेवाईकांच्या एका ह्याच्यावर. पद्मसिंह पाटील येणार का विचारल्यानंतर त्यांनी पत्रकाराला चक्क बाहेर जायला सांगितलं किंवा मी जातो किंवा त्यांना बाहेर काढा. म्हणजे शरद पवार ज्यांनी 50-60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलं, मीडियावर प्रभाव असलेला नेता आहे, मीडियाला आपल्या काबूत ठेवणारा नेता आहे, पण आज शरद पवारांची अवस्था अशी झालेली आहे की ह्या इनकमिंगमुळे शिवसेना भाजप आणि त्यांच्या पक्षातनं जे लेफ्ट होत आहेत बाहेर पडत आहेत लोकं, त्याच्यामुळं शरद पवारसाहेबसुद्धा बरेचसे नाराज आहेत. आणि त्यांचं ते फ्रस्ट्रेशन काल आपल्याला श्रीरामपूरमध्ये पाहायला मिळालं. वास्तविक पाहता त्यांचा मूळ जे आवड आहे ती माढा मतदारसंघ, बारामती शेजारचा, तिथं लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेना भाजपने त्यांच्यावर एवढी जहरी टीका केली की पवारसाहेब लोकसभेच्या रिंगणातून पळून गेले, अशा पद्धतीची टीका केली. त्यामुळे मीडियानेसुद्धा शरद मीडियामध्ये जे शरद पवारसाहेबांचं जी क्रेज होती तीही कमी होत चालली आणि त्याचा काल त्यांना राग आला. वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपला संयम खोणं हे काही योग्य नाही आहे, कारण पक्षात लोक येतात जातात, पुन्हाही कार्यकर्ते नव्यानं पक्ष निर्माण करतात वाढवतात. आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये नेते गेलेत पण कार्यकर्ते आहेत. तुम्ही पंढरपूरची शिवराज्य यात्रा पाहिली असेल, मोहोळची पाहिली असेल, इंदापूरची पाहिली असेल, पुढं जमणारा समुदाय मोठा आहे, फक्त नेत्यांचा वाणवा ह्यांना राज्यभर जाणवतो आहे. आणि हा हे जे इन्कमिंग आहे हे विधानसभेपुरतं आहे. एकदा विधानसभा निवडणुका पार झाल्यानंतर पुन्हा काय हा मोठा प्रश्न आहे. आणि जे शिवसेना भाजपमध्ये लोकं आलेली आहेत जिल्ह्यातली आणि राज्यातली, ती केवळ त्यांच्या संस्था त्यांची स्वतःची संस्थानं वाचवण्याकरता आलेले आहेत. कोणाचे कारखाने आहेत, कोणाच्या शैक्षणिक संस्था आहेत, कोणाच्या बँका आहेत, कोणाच्या एन्क्वायऱ्या चालू आहेत, अनेकांवर गुन्हे आहेत, कोणाला गुन्हे दाखवण्याची शक्यता आहे, अशा अनेकांनी भाजप डिटर्जंट पावडर वापरून इन्कमिंग सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळं हा पॅटर्न जो आहे हा विधानसभेनंतर लोळा पडणार आहे, तेव्हा पुन्हा अनेक लोक आपल्या आपल्या पक्षांकडे येतील. कारण प्रत्येक पक्षाचं एक 10 वर्ष आपण पाहिलं असेल, 1999 पासून ते 2014 पर्यंत राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ताच होती, आघाडीची 15 वर्ष सलग सत्ता होती. त्या काळात शिवसेना भाजपच्या लोकांनी अशा पद्धतीनं काही पक्ष सोडले नव्हते, त्यामुळे ते 2019-14 सत्तेत येऊ शकले. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीचे हे सगळेच संस्थानिक असल्यामुळं त्यांनी हे पक्ष सोडलेले आहेत. आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच अवस्था आहे की ज्या जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, जिथं सुशीलकुमार शिंदे, शरद पवार ह्या लोकांनीच नेतृत्व केलं, पण आज त्यातले त्यांचेच बरेचसे सहकारी पक्ष सोडून भाजप शिवसेनेमध्ये जात आहेत, ज्यांना जे आवडेल त्या पक्षात जात आहेत. आणि निवडणुकीचा काळ आहे, तर ह्या घटना चालतील. उद्या जेव्हा महाजनादेश यात्रा येईल तर आणखीन काही लोकांचा प्रवेश होईल. आता नारायण राणेंचा प्रवेश होणार म्हणून सांगितलं, परंतु आत्ताच माहिती येते की शिवसेनेचा विरोध असल्यामुळं तो त्यांचा जो प्रवेश आहे किंवा त्यांचा जो स्वाभिमान पक्ष आहे तो विलीन करायचा होता भाजपमध्ये, तेही थोडंसं त्याचा मुहूर्त पुढे जातो आहे. पद्मसिंह पाटलांचं की त्यांचे चिरंजीव राणा जगजित सिंह यांचं नाव आहे की ते उस्मानाबादमधनं उद्या सोलापूरला येऊन प्रवेश करतील, जो कालच्याच प्रश्नात जिथं शरद पवार भडकले, त्यामुळे त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडक यांचा प्रवेश निश्चित आहे. त्याचबरोबर जयकुमार गोरे आमदार जे काँग्रेसचे होते ते आता भाजपमध्ये येत आहेत, त्यांचाही एक प्रवेश आहे. याचबरोबर आणखीन काही लोक सोलापूर जिल्ह्यातले असतील, सिद्धाराम मेत्रे यांच्यासारखे, तेही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. अमित शहा त्यांचं स्वागत करतील. साहजिकच आहे, भारतीय जनता पक्षासाठी जनादेश यात्रेचा समारोप आणि अनेकांना इनकमिंग, म्हणजे सुरुवात इनकमिंगनी, समारोप इनकमिंगनी, पण ह्यांना टिकवून ठेवण्याकरता भारतीय जनता पक्षाकडं कुठला फेविकॉल आहे,
हे सगळे पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये राहतील किंवा शिवसेनेमध्ये शिवसेनेकडे राहतील असं कुठलं नाही आहे. हे विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हे 2 महिन्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर अनेक बॉम्ब फुटणार आहेत, त्यातले असे आहेत की जे आलेले इनकमिंग आहेत ते सुद्धा पुन्हा बाहेर पडतील. कारण हे प्रत्येक स्थानिक पातळीवर आज भालके परिचालक काळे एकमेकाचे विरोधक आहेत पण ते इथं मात्र भारतीय जनता पक्षामध्ये यायला उत्सुक आहेत. बाबनदादा शिंदे जे राष्ट्रवादीचे आहेत ते जाऊन भेटतात आणि सांगतात की बाबा मी भाजपमध्ये यायला तयार आहे, तिकीट पाहिजे. म्हणजे तो मोहिते पाटलांचा विरोध आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये इथं कोट्या आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये ही लोक चालत आहेत. करमाळ्याचं राजकारण तर किती विचित्र आहे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तिथं शिवसेनेचा स्थानिक आमदार असताना सुद्धा नारायण पाटील आमदार असताना सुद्धा रश्मी बागल शिवसेनेमध्ये येतात. म्हणजे अगोदरच भाजपने आपला उमेदवार फिक्स केला नारायण पाटलांच्या स्वरूपामध्ये, हे दिसून येतं. मोहिते पाटले गटाचे आहेत ते. अशीच अवस्था सर्व मतदारसंघामध्ये आहे, मोहोळमध्ये आहे. आणि त्यामुळं ही जी अवस्था सोलापूर जिल्ह्याची आहे, एकेकाळचा बालेकिल्ला काँग्रेसचा आज हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेलेला आहे. शिवसेना इथं पाय पसरण्याकरता प्रयत्न खूप करते परंतु तिला कितपत यश मिळेल हे मात्र सांगणं कठीण आहे. ते निवडणुकीनंतरच कळेल किंवा जर युती झाली नाही तर शिवसेनेची खरी ताकद सोलापूर जिल्ह्यात किती आहे हे मात्र लक्षात येईल.